जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज, मंत्री सुरेश खाडे। सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे नूतन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही मंत्री खाडे यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनाच्या पूरपरिस्थिती तयारी आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते। राज्याचे नूतन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची आढावा बैठक घेतली। जिल्ह्यात पूरपरिस्थिती तयारीचाही आढावा यावेळी मंत्री खाडे यांनी घेतलाय। बैठकीला जिल्हाधिकारी राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काका पाटील यांच्या लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर बोलताना मंत्री सुरेश खाडे यांनी सांगली जिल्ह्याच्या या विकासासाठी यापुढे आपले सर्व प्रयत्न राहतील, तालुकानिहाय विकास करण्याच्या दृष्टीने बैठक घेतल्या जातील असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर मिरज शहरातल्या रस्त्याच्या दुरुस्तीबाबतीत आणखी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळवण्यात येईल आणि मिरज शहरातल्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वासही मंत्री खाडे यांनी व्यक्त केला। पक्षाचे वरिष्ठ असतील, सांगलीची जनता असेल, सगळे मतदार बंधू बहिणी वाढवडले असतील, त्यांचं मी धन्यवाद मानेन की आज कॅबिनेट मंत्री म्हणून मी आज जिल्हा कार्यालयामध्ये आज पहिली आढावा बैठक मी घेण्याचा प्लॅन केला। आपल्याकडं प्रत्येक वेळी 19, 20, 21 ह्या कालावधीमध्ये आपल्याकडं पुराणं थैमान घातलं होतं, तर त्याची आढावा बैठक घ्यावी ह्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासन, नगरपालिका, कृषी विभाग, आरोग्य विभाग, सांगली पाटबंधारे आणि ग्रामीण प्रशासन असे आपत्ती विभागाचे सगळे आम्ही आढावा बैठक घेतली गेली। पूर अजून नाही आहे पण उद्या येईल का नाही हे सांगता येत नाही आहे, तो कधीही रात्री पाऊस पडला तर उद्या सकाळी येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आज परिस्थिती आहे। त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटने, कलेक्टर असतील, SP असतील, बाकी सगळी डिपार्टमेंट असतील, ह्यांनी तैनात राहायला पाहिजे, तयारीने राहायला पाहिजे। जर आला पूर तर पुन्हा पळापळी नको, त्यासाठी सगळ्या यंत्रणा सगळ्या सज्ज असल्या पाहिजे, त्याच्या उपाययोजना सज्ज असल्या पाहिजेत, जनतेला आधार दिला पाहिजे, या दृष्टिकोनातून आज ही बैठक संपन्न झाली, समाधानकारक बैठक झाली। मलाही समाधान झालं की जेणेकरून प्रत्येक डिपार्टमेंट पुरासाठी आता तयार झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।